नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या तालुका वाईज संचालकांची मतमोजणी शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे। रात्री 1 वाजून जवळपास 45 मिनिटं झालेली आहेत आणि सिन्नरचे कृष्णा भगत हे 880 मतांनी आघाडीवर आहेत। सिन्नर तालुक्यातून कृष्णा भगत 880 मतांनी आघाडीवर आहेत। कळवण सुरगाण्यामधून रवींद्र देवरे हे 8व्या फेरी अखेर 593 मतांनी आघाडीवर आहेत आणि धनंजय पगार यांचा पराभव जवळपास निश्चित झालेला आहे। सटाणा तालुक्यातून डॉक्टर प्रसाद सोनवणे यांचा 444 मतांनी विजय झालेला आहे। मालेगावमधून ॲडव्होकेट आर के बच्छाव यांचा 529 मतांनी विजय झालेला आहे। येवला तालुक्यातून नंदकुमार बनकर हे 926 मतांनी निवडून आलेले आहेत। माणिकराव शिंदे यांचा त्यांनी पराभव केलेला आहे। देवळा तालुक्यातून विजय पगार 240 मतांनी निवडून आलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। इगतपुरी तालुक्यातून ॲडव्होकेट संदीप गुळवे 1001 मतांनी निवडून आलेले आहेत। भाऊसाहेब खताळे यांचा या ठिकाणी 1001 मतांनी पराभव झालेला आहे। निफाड तालुक्यातून शिवाजी गडाख 981 मतांनी विजय झालेले आहेत आणि दत्तात्रय गडाख यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। नांदगाव तालुक्यातून अमित बोरसे 464 मतांनी विजय झालेला आहेत आणि चेतन पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। चांदवड तालुक्यातून डॉक्टर सयाजीराव गायकवाड 697 मतांनी विजय झालेले आहेत। उत्तम बाबा भालेराव यांचा पराभव झालेला आहे। नाशिक ग्रामीण मधून रमेश पिंगळे यांचा 391 मतांनी विजय झालेला आहे आणि सचिन पिंगळे यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे। दिंडोरी पेठ मधून प्रवीण जाधव 1412 मतांनी निवडून आलेले आहेत आणि नाशिक शहरातून ॲडव्होकेट लक्ष्मण लांडगे 501 मतांनी विजय झालेले आहेत।